महाविकास महाविकास आघाडीचा पराजय होईल आणि महायुती जे आहे मोठ्या संख्येने जे आहे महाराष्ट्रामध्ये निवडून येईल. खरं आहे. किती जागा सगळ्या 2-4 जागा जाते असे चुकून मागून 45 असे सगळे. ओके. मला पण मागायची तो हा प्रश्न विचारला की तो गुजरातचा कांदा काय सफेद कांदा होता म्हणून तो गेला, आता बेंगलोरचा कुठला कांदा रोजी अनियन वगैरे काय म्हणतात. मी फडणवीस साहेबांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्यांनी जे आहे ते थोडंसं दिल्लीच्या लोकांना बोललं पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याच्यामुळे सातत्याने अन्याय होतो असं वाटतं का? अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे, दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे, त्यांचा रस्ता मोकळा होतो, यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्तासुद्धा थोडा मोकळा करून द्या काय अशी मागणी आपण करायला पाहिजे. ती रास्ता आहे असं मला वाटतं. ती आपण मोदी साहेबांसमोरसुद्धा केलेली होती किंवा शेतकरी अडचण येते तुम्ही त्यांना काहीतरी मदत होईल असं निर्णय आपल्याला घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही फडणवीस सांगितले त्यावेळेला तुम्ही सातत्याने बोलले की लोकसभेला राष्ट्रवादीला 10-12 जागा मिळाल्या आणि आता त्या 4च मिळाल्या. मात्र आता तुम्ही 80-90 जागांची मागणी केली. तुम्हाला वाटतं बीजेपी तुमचे हे सगळं म्हणणे मान्य? आता असं नाही की ह्या जागेवर मी माझा विषय माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला पण त्याचंसुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका. मग आता तुमच्यासमोर मी बोलणारच नाही. मला जे काही सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो कारण पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं ते आम्ही त्यांना आठवण करून दिली होती एवढंच. पण ते तुम्ही असं चर्चा करतात चॅनलमध्ये चर्चा करतात ते बरोबर नाही त्यांना समजत्या ते काय समजत्या काय. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता चर्चा करतात आम्ही कुठे काय बोलतो. तुमचा अधिकार आहे. माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे कुणी काय बोललं पाहिजे हा आमचा अधिकार आहे तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं. सर कानावर घालणार निश्चित घालणार आणि विशेष म्हणजे मगाशी तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही मनुस्मृती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही. आम्हाला हेच पाहिजे बाकी काय मग तुम्ही काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं काय. पण असं स्पष्टपणे सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याच्या आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही. परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती ठेवतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड करा त्याला आणखीन काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षा माझं काही म्हणणं नाही. जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे.